प्राणी बघ, त्या गाव असते हा, त्या गावामध्ये एक माणूस राहत असतो, ते तो गोष्टी सांगत असतो, मग त्याला दोनच तो गोष्टी सांगायचं मन होत असतो, मग तो असं दररोज असे गावोगावी जाऊन गोष्टी सांगायचं, आणि कधी कधी त्या गावामध्ये मुक्कामी करायचा. तर असं एके दिवशी तो त्याला दुसऱ्या गावी जायला लागले. मग त्याच्यानंतर तो असा चलत जात असतो की त्याच्या असं त्याच्या त्या गावाला जाताना एक असं वाट जंगल येत असते. मग त्या जंगलातून तो जात असतो की त्याच्या समोर एक वाघुडी मारून येतो. मग तो वाघ आल्यावर तो घाबरतो की आता हे वाघ आपल्याला सोडेल का नाही सोडेल असं तो विचार करतो. मग त्याला म्हणतो की वाघोबा वाघोबा मला सोडून दे, आणि मी त्याच्या बदल्यात तुला एक चांगली गोष्ट सांगतो. वाघ म्हणतो बर. मग वाघ आणि ते एकच झाडाखाली बसतात. मग त्याच्यानंतर तो एक गोष्ट सांगायला सुरू करतो. गोष्टी संपते आणि वाघ नीट ऐकतो. मग त्याच्यानंतर वाघ म्हणतो की मी तुला खाणार नाही, पण माझी एक शर्त आहे की तुला दररोज येऊन मला एक गोष्ट सांगा लागेल. मग तो म्हणतो की मनातल्या मनातच म्हणतो की बरं आहे बरोबर, याच्या विषयी गोष्टी तर सांगायची आहे. मग त्याच्यानंतर तो म्हणतो की हो चालते मला. मग तो म्हणतो की मी उद्यापासून तुला दररोज गोष्ट सांगतो. मग त्याच्यानंतर तो जातो आणि मग दररोज सकाळी सकाळी यायचं आणि दररोज त्याला एक गोष्ट सांगायचं. पण एके दिवशी तो असाच येत असतो त्याला गोष्ट सांगायला, पण त्याच्यावर एका अस्वलाने हमला करतो. त्याच्यात तो वाचतो, पण त्याच्या पायाला थोडा मार लागतो. लागल्याच्या नंतर त्याच्या तो 4-5 दिवस येतच नाही. त्याच्यानंतर वाघाला वाटते की पळून तर नाही गेला दुसऱ्या गावीला. त्याच्यानंतर तो त्या गावातच जातो आणि खिडकीतून बघतो तर त्याच्या पायाला त्याच्या घरच्या पाया जाऊन बघतो तर खिडकीतून तो बघतो की त्याच्या पायाला तर जखम झालेली आहे. मग तो त्या खिडकीतून त्या दरवाज्याला ढकलतो आणि त्याच्यानंतर घरात जातो आणि त्याच्या जवळ बसून ते त्याच्या जखमाला चाटतो. मग असं 4-5 दिवस चाटतो आणि मग ते गोष्ट त्याला तिथं बेडवर बसून तो गोष्ट सांगायला सुरू करतो. मग त्याच्यानंतर एकदा काय म्हणतो तो असा चाटत राहतो आणि मग तो चाटत चाटत ती बोलत राहते. म्हणून अशी गोष्ट सांगते. मग ती म्हणतो की अरे तू वाघा तू थोडा तिकडं पलीकडे लांब बसतोस का. मग तो वाघ म्हणतो की काय हरकत नाही तू की पण तू काय म्हणलास मला की असं लांब. तर तो म्हणतो की मला तुझ्या अंगाचा वास येतोय, मला कसं तरी होतय रे. मग त्याच्यानंतर वाघ मनातल्या मनात विचार करतो की म्हणतो मनातल्या मनात की मी हिची इतकी जखम चाटेलो नीट केलो नीट करायची कोशिश करेलो आणि हे म्हणतो की तुझा मला वास यायलाय. म्हणजे माणसापेक्षा प्राणी बरा असं म्हणून तो वाघ असं म्हणतो आणि म्हणतो की माणूस हा प्राणी नाहीये, माणूस हा दुश्मन आहे प्राण्यांचा. मग त्याच्यानंतर वाघ असं म्हणून आपल्या जंगलात पुन्हा जातो. मग तो त्याला काही वाघचे डबल भेटत नाही. तात्पर्य कधीही सगळ्यांसोबत चांगले वाटते.